एकनाथ शिंदेंचं शिवसेनेविरोधात बंड. विधान परिषद निवडणुकांनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंड पुकारलंय. निवडणुकीनंतर त्यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह थेट गुजरातमधील सुरत गाठलं. शिवाय देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं आणि आपल्याला उपमुख्यमंत्री करावं असा प्रस्ताव देखील त्यांनी संजय राठोड यांच्या करवी शिवसेनेसमोर ठेवल्याचं समोर येत आहे. राष्ट्रपती पदासाठी यशवंत सिन्हा यांच्या नावावर विरोधकांची सहमती. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार म्हणून माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांच्या नावावर सहमती झाली आहे. त्यांच्या उमेदवारीला काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि समाजवादी पक्षासह 13 विरोधी पक्षांनी सहमती दर्शवली. आसामात पुराची दुसरी लाट, लाखो लोक विस्थापित. आसाममधील पूरस्थिती आणखीनच गंभीर बनली असून या राज्यात आतापर्यंत 82 जणांचा पुरामध्ये मृत्यू झालाय. त्या राज्यात पुराची दुसरी लाट आली आहे. मंगळवारी ब्रह्मपुत्रा आणि बराक नदी आणि तिच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे अनेक ठिकाणची पूरस्थिती गंभीर बनली आहे. आतापर्यंत सुमारे 50 लाख लोकांना पुराचा तडाखा बसलाय. अग्निपथ योजनेच्या संदर्भात केंद्राचं सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल. केंद्र सरकारच्या कंत्राटी पद्धतीच्या लष्कर भरतीच्या विरोधात काही जणांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली असून या प्रकरणी केंद्र सरकारनं सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल केलंय. या योजनेच्या संदर्भात कोणतीही निर्णय घेण्यापूर्वी आमची बाजू ऐकून घ्या असं केंद्रानं सुप्रीम कोर्टाला कळवलंय. फडणवीसांचा आघाडीला पुन्हा चेकमेट. विधान परिषद निवडणुकीत भाजपचे 5 उमेदवार विजयी झाले. या अटीतटीच्या झालेल्या निवडणुकीत 10 जागेवर भाजपचे प्रसाद लाड यांनी बाजी मारल्यानं अनपेक्षितरित्या काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसचे भाई जगताप यांचा विजय झालाय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्थिती सांभाळतील, शरद पवार यांचा विश्वास. महाराष्ट्रातील सरकार पाडण्याचे याआधी 2 प्रयत्न झाले पण ते फसलेत. आता त्यांनी हा 3रा प्रयत्न केलाय पण ही स्थिती सांभाळण्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे सक्षम आहेत असं प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केलं. हे सरकार 5 कालावधी पूर्ण करेल. जर सरकार पडले तर आपला पक्ष भाजपबरोबर जाणार नाही असंही त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलंय. सांगलीत सामूहिक आत्महत्या प्रकरणात 13 अटक. सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 9 आत्महत्या प्रकरणी 13 अटक करण्यात आली आहे. या कुटुंबानं आर्थिक तंगीमुळे अनेकांकडून पैसे उसळणे घेतले होते. ते पैसे परत देण्याची त्यांची क्षमता नसल्यानं त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं असल्याचं त्यांनी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीतून स्पष्ट झालंय. शिवसेनेच्या गटनेते पदावरून एकनाथ शिंदेंची हकालपट्टी. विधान परिषदेच्या नाट्यमय घडामोडीनंतर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची पक्षानं महाराष्ट्रातील विधानसभेच्या गटनेते पदावरून हकालपट्टी केली आहे. त्यांच्या जागी अजय चौधरी यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अजय चौधरी हे शिवडी येथील आमदार आहेत व उद्धव ठाकरे यांच्या विश्वासातील ते मानले जातात. राणेंची शिंदेंना शाबासकी. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी एकनाथ शिंदे यांच्या नॉट रिचेबल होण्यावर भाष्य केलंय. शाबास एकनाथजी, योग्य वेळी योग्य निर्णय घेतला, नाही तर लवकरच तुझा आनंद दिघे झाला असता असं त्यांनी म्हटलंय. सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. अजित पवारांविरोधातच हे षडयंत्र, देवेंद्र फडणवीस. देहूतील अजित पवार यांच्या भाषणाविषयी बोलताना फडणवीस म्हणाले, जेव्हा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींचं नाव भाषणासाठी आलं तेव्हा मोदींनी स्वतः अजितदादा बोलणार नाहीत का असं विचारलं. अजितदादांनी तुम्हीच बोला असं म्हटलं. जाणीवपूर्वक या कार्यक्रमाला गालबोट लावण्याचा प्रयत्न होतोय. कदाचित अजित पवारांविरोधातच हे षडयंत्र असल्याचा दावा फडणवीसांनी केलाय. नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार, मनसेची टीका. विधान परिषद निवडणुकांवरून मनसे नेते गजानन काळे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे. मनात राम न ठेवता फक्त नौटंकी म्हणून अयोध्येला जाऊन आलात की हे असं होतं? नकली हिंदुत्ववाद्यांचा पत्त्याचा बंगला कोसळणार असं गजानन काळे यांनी म्हटलंय. दगडी चाळचा सिक्वल ऑगस्टमध्ये होणार प्रदर्शित. नुकतीच सोशल मीडियाद्वारे दगडी चाळ चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा करण्यात आली असून मंगलमूर्ती फिल्म्स आणि संगीता आहिर निर्मित, चंद्रकांत कणसे दिग्दर्शित दगडी चाळ हा चित्रपट येत्या ऑगस्टमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
अंटार्क्टिकातील महाप्रलय हिमक्षेत्र वितळण्याचा वेग वाढला. जगातील सर्वात थंड प्रदेश म्हणून गणना होत असलेल्या अंटार्क्टिका क्षेत्रालाही पृथ्वीच्या वाढत्या तापमानाचा फटका बसला असून या क्षेत्रात महाप्रलय म्हणजेच डूम्स डे या नावानं ओळखले जाणारे हिमक्षेत्र झपाट्यानं वितळू लागलं. गेल्या 5,500 वर्षात प्रथमच यावर्षी हिमनग वितळण्याचं प्रमाण सर्वात जास्त असल्याचं संशोधनानंतर समोर आलंय. कोहलीनं दिला 11 वर्षांच्या कारकिर्दीला उजाळा. भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख फलंदाज व माजी कर्णधार विराट कोहली यानं 20 जून रोजी आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची 11 वर्ष पूर्ण केली. या निमित्तानं त्यानंच आपल्या या वाटचालीला उजाळा देणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला लाखो चाहत्यांनी लाईक्स दिले आहेत. T20 विश्वकरंडक स्पर्धेसाठी 15 सप्टेंबरपूर्वी संघ जाहीर करावे लागणार. ऑस्ट्रेलियात येत्या ऑक्टोबरमध्ये T20 विश्वकरंडक स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा नोव्हेंबरपर्यंत खेळवली जाणार असून त्यासाठी सहभाग देशांना येत्या 15 सप्टेंबरपर्यंत संघ जाहीर करावे लागणार आहे. भारतालाही खेळाडूंची अंतिम यादी ICC कडे पाठवण्यासाठी निवड समितीला मोठी कसरत करावी लागणार आहे.